नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्यायवत माहिती फक्त एका क्लिकवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांदा विक्रीचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सल्ला देण्यात आलेला आहे काय सल्ला आहे आपण एकाच मिनटामध्ये पाहूयात महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपापल्या कांद्याची साठवणूक क्षमता तपासून कांदा विक्रीचे नियोजन सुरू करावे सध्या असलेले कांदा बाजारभाव स्थिर राहून येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात एक ते दोन रुपयांची वाढीची शक्यता आहे निरक्षम कांद्याला चांगली मागणी असून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कांदा अतिशय चांगल्या पद्धतीने निवड करून मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जायचं आहे आपापल्या चाळीतील कांदा, कांदा पाहणी करून टिकवून क्षमता चांगली असलेल्या कांद्याला अजून थोडे थांबलेले योग्य राहील परंतु कांद्याची सड होण्यास सुरुवात झाली असल्यास टप्प्याटप्प्याने कांदा विक्री हा करावा कांदा विक्री सल्ला हा देशांतर्गत कांदा विक्रीच्या घडामोडीचा व निर्यातक्षम कांद्याच्या मागणीचा आढावा घेऊन दिलेला आहे याची नोंद आपण घ्यायची आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आता मार्केटला कांदा विक्रीसाठी घेऊन जात असताना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी मास्कचा वापर करावा जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी सोबत घेऊन जावे सोशल डिस्टन्सिंगचे पुरेपूर पालन करून स्वतःची पूर्ण काळजी आपण घ्यायची आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तर मित्रांनो हा सल्ला आपण आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून कांदा विक्रीचे अचूक नियोजन त्यांना करता येईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा